वर्धा येथील मुथूट फिनकार्म फायनान्स बँकवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला होता आणि विशेष लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या 6 तासांच्या आत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. यवतमाळच्या करळ गावातून 5 आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा मोठा खुलासा हा की शाखा व्यवस्थापकच या प्रकरणाचा मास्टर माइंड होता. त्यांच्यावर असणारं कर्ज असं दिसून येत आहे. त्याच्यामध्ये बरेचसे 3-4 जे लोक आहेत त्यांचे कर्जबाजारी असल्याचे त्यांनी आम्हाला एक प्रकारची कबुली दिलेली आहे. त्याच्यासाठी रॉबरी त्यांनी केली असं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. गुन्ह्याचा तपास लवकर पोलिसांनी लावला, यावर तुम्ही काही बक्षीस जाहीर केलं, ते कोणाला केलं आणि काय? आमचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना जे माझ्या पॉवरमध्ये आहे तेवढं मी बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि खूप चांगली पद्धतीनं यांनी मुवमेंट केली आणि त्याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर सगळं डिटेक्ट करता आलं. पिस्तूल वापरण्यात आला होता, एक चाकू वापरण्यात आला होता. जो आरोपी आतमध्ये आला त्यानं स्वतःला कुरिअर बॉय म्हणून पहिल्यांदा प्रोजेक्ट केलं, पण जसं सगळे आरोपी चुका करतात कुठं ना कुठं तसं त्यानंही चूक केल्या. त्या चुका आम्ही बरोबर हे करून त्याला निष्पन्न केलं, त्याला अटक झालेली आहे आणि रिकव्हरी झालेली आहे. सर आतापर्यंत किती आरोपी अटक आहे आणि आरोपी वाढण्याची शक्यता आहे? आता 5 आरोपी अटक केलेले आहेत आणि जसा जसा तपास पुढे जाईल तशी शक्यता आहे की आणखीन आरोपी आम्हाला निष्पन्न. 12/2020 रोजी मुथूट फिनकॉर्प गोल्ड लोन फायनान्स वर्धा इथे 9 किलो सोने आणि नगदी 3 लाखचे बँक रॉबरी झाली. वर्धा पोलिसांच्या सगळ्या कामगिरीमुळे आणि माखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण 6 ते 7 तासाच्या आत आरोपी अटक केले. त्यांच्याकडून आपण मुद्देमालही जप्त केलेला आहे. खूप फास्ट सगळी यंत्रणा मूव्ह करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आपण याच्यामध्ये बँकेचेच कर्मचारी इन्वॉल्व्ह असल्याचं निष्पन्न झालेलं आहे, तसं आपण त्यांना आरोपी बनवलेला आहे. माझी आपल्या मार्फत सर्व वर्धावासियांना आणि बँकेच्या ठेवीदारांना विनंती आहे की त्यांचा जो माल चोरीला गेला होता तो आम्ही रिकव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे पॅनिक सिच्युएशनमध्ये येऊ नये. कोर्टाची प्रोसिजर झाल्यानंतर आम्ही बँकेला तो सुपूर्द करू, त्यानुसार प्रत्येक ठेवीदारांनी त्यांचा जसं विश्वास असेल तशी पुढची कारवाई त्यांनी करावी.